जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, पोलीस भरती 2020 या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आजची ही व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। तरी व्हिडिओचा प्रत्येक क्षण म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहायची आहे, जेणेकरून तुम्ही जे मला कमेंट बॉक्समध्ये जे प्रश्न विचारले होते की SRPFच्या जी भरती आहे तिचं फिजिकल कसं असणार, त्यानंतर पोलीस शिपाईचं, त्यानंतर ड्रायव्हरचं, तर यांचं जे ग्राउंड असेल त्या ग्राउंडबद्दल अपडेट द्या, त्याच्याबद्दल माहिती द्या। थोडक्यामध्ये जे नवीन नियमानुसार जे चेंजेस झाले आहेत त्याच्याबद्दल अपडेट द्या। तर ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल जे कोणी फर्स्ट टाईम या व्हिडिओला पाहत असतील आणि पोलीस भरतीबाबत नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा कधी तुमच्यासाठी पोलीस भरतीच्या ज्या व्हिडिओ बनवेन त्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। चला तर मग ज्या जो जी आर आपल्याला 2-3 दिवसांआधी आलेला होता, 14 नंबरचा पॉईंट जो अत्यंत महत्त्वाचा आहे की त्यानुसार आरोग्य विभाग वगळता इतर कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये 2020 साली पदभरती होणार नाही। आता विषय येतो की जे विद्यार्थ्यांचं वय झालं आहे तर त्यांनी काय करायचं, तर त्याच्या संदर्भातसुद्धा एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी सांगतो की आता वयाची अट जी आहे ती 1-2 वर्षांनी वाढवून देतील, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका। तुमची जी प्रॅक्टिस असेल ग्राउंडची, त्यानंतर तुमचे लेखीची जी प्रॅक्टिस असेल ती कंटिन्युअस स्टार्ट ठेवा, तर त्याच्याबद्दल मी अपडेट देत राहीन। तर मित्रांनो, पोलीस भरती 2020 अपडेट तुमच्यासाठी। तर पोलीस भरतीमध्ये काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की पोलीस भरतीमध्ये ज्या काही पोलीस शिपाईच्या, त्यानंतर पोलीस वाहन चालक म्हणजे पोलीस ड्रायव्हरच्या SRPF, त्यानंतर बँड्समॅन इत्यादी ज्या काही व्हॅकन्सी होत्या त्यांचं ग्राउंड जे असेल त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या। तर आधी सांगतो सिलॅबस काय, तर 100 गुणांची तुमची लेखी परीक्षा असणार आहे, त्यानंतर तुम्हाला मराठी, सामान्य अध्ययन आणि गणित बुद्धिमत्तासाठी असे 3 सब्जेक्ट मिळून तुम्हाला टोटल 100 मार्काचा पेपर असेल। मराठी 25 मार्काला विचारलं जातं, सामान्य अध्ययन 25 मार्काला आणि गणित बुद्धिमत्ता 50 मार्काला, असा टोटल तुमचा 100 मार्काचा पेपर असतो। गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की मैदानी चाचणी ही नवीन नियमांनुसार 50 गुणांची झालेली आहे, जी आधी 100 गुणांसाठी व्हायची। त्यामध्ये सुरुवातीला जे काही होते बघा, 1600 मीटर सुरुवातीलाही होतं आतासुद्धा आहे, त्याला 30 मार्क आहेत। 100 मीटर सुरुवातीला होतं आतासुद्धा आहे, त्याला 10 मार्क आहेत। गोळाफेक सुरुवातीलासुद्धा होतं आतासुद्धा आहे, त्याला 10 गुण आहेत। आता कट काय केलं आहे, तर बघा, आधी लांब उडी असायची, ती लांब उडी कट केली आहे, त्यानंतर पुलअप्स असायचे तर ते सुद्धा कट केलं आहे। तर पोलीस भरतीसाठी तुमची जी कंटिन्युअस तयारी असेल तर त्या हिशोबाने तुम्हाला कुठली ना कुठली पोस्ट ही मिळून जाणार आहे। फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे झाला असेल तर तुम्हाला एकतर वनरक्षकमध्ये सुद्धा व्हॅकन्सी येतात, त्यानंतर इतर डिपार्टमेंट जे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा MSF वगैरे सारख्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा व्हॅकन्सी येत असतात। पोलीस भरती संदर्भातल्याच त्या पोस्ट आहेत, वर्दी रिलेटेड त्या पोस्ट आहेत, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्टेड असाल आणि त्या शासकीय नोकरी आहेत तर त्यासाठी सुद्धा तुमची ही मेहनत जी आहे, जी तुम्ही ग्राउंडवर सराव करता, प्रॅक्टिस करता, घरी वर्कआउट करता, त्यानंतर तुमचा रेग्युलर अभ्यास करता, त्याचा उपयोग तुम्हाला भविष्यातील एक्झामसाठी सुद्धा होणार आहे। त्यामुळे तुमचे जे होप आहेत, आशा आहेत, त्या लूज होऊ नका, त्या संपुष्टात आणू नका, कंटिन्यू त्याची सुरुवात असू द्या। आता महत्त्वाची गोष्ट, तुमचे चेस्ट मेजरमेंट हे होत असतं, त्यामुळे पुलअप्स कशासाठी, तर शोल्डरसाठी पुलअप्स मारायचे तुमचे। जरी ग्राउंडला ते पुलअप्स कॅन्सल केलं असेल तरी त्याची आवश्यकता तुमच्या बॉडीसाठी असते, तुम्हाला स्पीड देऊन जातं, गती देतं। रनिंग ज्यावेळी करता तुम्ही, त्यावेळी 1600 मीटर 100 मीटर असेल त्यावेळी चेस्टसाठी तुम्ही प्रॅक्टिस करायची, कारण रनिंगमुळे काय होतं, वजन कमी होत जातं आणि आपली चेस्ट जी असते ती कमी कमी होत जाते, त्यासाठी तुम्हाला रेग्युलरली पुशअप्स मारायचे आहेत। कमीत कमी 24 पुशअप्स म्हणजे 12-12 2 सेट, ठीक आहे। तर 2 सेट पुशअप्स तुम्ही मारले तर तुमचं जे आहे, जेव्हा आपली चेस्ट मेजरमेंट होते तेव्हा तो एरिया जो असतो आपला चेस्टचा तो आपला फुलवता येते।
तर उंची आणि वजनसुद्धा मोजमाप होतं धाव चाचणी आधी, शारीरिक चाचणी आधी, तर त्यावरसुद्धा लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. तर मित्रांनो, स्क्रीनवर दिसतं आहे पोलीस शिपाई चालक म्हणजे ड्रायव्हरसाठी, त्यानंतर लोहमार्ग पोलीस शिपाई चालकसाठी, अशा दोघं मिळून 1019 जागा. त्यानंतर राज्य राखीव बलातील सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजेच SRPF त्याच्या 828 जागा, टोटल 1847 जागा. आणि सुरुवातीला सप्टेंबर महिन्यामध्ये जी पोलीस शिपाईची भरती होती कॉन्स्टेबलची, तर त्याच्यामध्ये जवळपास 3-3 हजार पदं. तर त्याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला देतोच मी, आता व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर शारीरिक चाचणी पोलीस शिपाई चालक ड्रायव्हरसाठी काय ते सुद्धा विचारलं होतं विद्यार्थ्यांनी. तर गेल्या वेळी मागच्या व्हिडिओमध्ये जे काही तुम्ही कमेंट्स टाकल्या होत्या त्याच्याबद्दल मी आता व्हिडिओ बनवली. तर आतासुद्धा तुमच्या मनात काही प्रश्न असतील त्याच्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता, की तुमचा जो काही प्रश्न असेल तर त्या प्रश्नाला अनुसरून आपण त्या प्रत्येक प्रश्नांचं एक कलेक्शन करून उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असतो. तर सर्वात जास्त जे प्रश्न आले होते ते म्हणजे, सर तुम्ही पोलीस शिपाईबद्दल सांगितलं की फिजिकल कसं असतं 50 गुणांचं, तर आता तुम्हाला याआधी दाखवलंच मी, तर वाहन चालक म्हणजे ड्रायव्हरचं सुद्धा सांगून द्या. तर ड्रायव्हरसाठी महिला आणि पुरुष दोघांसाठी वॅकन्सी होत्या. तर काय असतं बघा, ड्रायव्हर जर तुम्ही बनायचं असेल तुम्हाला, तर ड्रायव्हरची जर तुम्ही फॉर्म भरले असेल तर 1600 मीटर रनिंग होती फक्त पुरुषांसाठी, महिलांसाठी 800 मीटर होती. तर अशा पद्धतीने तुमचा स्कोर हा काउंट होणार होता, ठीक आहे. त्यानंतर SRPF भरतीबद्दल विचारलं होतं बऱ्याच विद्यार्थ्यांनी, सर्वात जास्त SRPF बद्दल विचारलं होतं की SRPF चं ग्राउंड कसं असतं तेवढं आम्हाला सविस्तर सांगा. तर टोटल 100 मार्काचं ग्राउंड असतं SRPF चं, त्यात 5 किलोमीटर रनिंग आली त्याला 50 गुण असतात, 100 मीटर धावणं त्याला 25 गुण असतात, गोळाफेक त्याला 25 गुण असतात. तर अशा पद्धतीने हे ग्राउंड असतं, स्क्रीनशॉट काढू शकता आपण. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पोलीस दलात 2020 साली 8000 पदं भरती होणार होती, त्याची ऑफिशियल अनाउन्समेंट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ट्विटर अकाउंटवरसुद्धा झाली होती, पण काही कारणास्तव ती भरती होऊ शकली नाही आहे, ती पोस्टपोन होऊन आता 2021 मध्ये जाण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबरमध्ये जी आलेली होती भरती पोलीस शिपाईची कॉन्स्टेबलची, तर त्यात 3500 पदे होती. नोव्हेंबरमध्ये पोलीस वाहन चालक, राज्य राखीव पोलीस दल म्हणजे SRPF याबद्दल आपल्याला माहिती मी दिलीच आता. तर जागांचा जर विचार केला तर वाहन चालकच्या 1000 आणि राज्य राखीव पोलीस दलच्या 828 अशा जागा होत्या. तर महत्त्वाची गोष्ट, काही विद्यार्थी विचारत असतात की पोलीस भरती होईल किंवा नाही, कारण महापरीक्षा पोर्टल जे एकदम भंगार पोर्टल होतं, ज्या पोर्टलद्वारे ज्या काही एक्झाम झाल्या आणि जी काही पोरं भरली गेली, काही ठराविक प्रामाणिक पोरं भरली गेली आणि इतर जे आहेत ते जाऊ द्या, विषय काढण्यात मजा नाही आहे. तर असं पोर्टल जे बंद झालं आहे, चांगली गोष्ट झाली. तर या महापरीक्षा पोर्टलवर आपलं पोलीस भरतीचं ॲड आलेली आहे आणि इथूनच आपण फॉर्म भरले. तर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आमची एक्झाम तर कॅन्सल होणार नाही आहे. तर पोलीस भरतीचं सुरुवातीला आपल्या चॅनलवरून तुम्ही व्हिडिओ पाहिली असेल, अनेकदा पोलीस भरतीच्या व्हिडिओ पाहिल्या असतील, पाहिल्या नसतील मागचे व्हिडिओ, तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या लिंकसुद्धा आहेत आणि चॅनलला तुम्ही व्हिडिओच्या लिस्टमध्ये जाऊनसुद्धा पाहू शकतात मागील व्हिडिओ. तर सुरुवातीच्या व्हिडिओपासून ते आतापर्यंतची ही व्हिडिओ मी प्रत्येक वेळी जेव्हा व्हिडिओ स्टार्ट करतो ना, तेव्हा स्क्रीन जेव्हा आपण व्हिडिओला मी ॲक्च्युअल जय हिंद जय महाराष्ट्र बोलून स्टार्ट करतो, तेव्हा ॲक्च्युअल ऑफिशियल वेबसाईट जी असते ना पोलीस भरतीची, mahapolice.go.in महाराष्ट्र पोलीसची ऑफिशियल जे वेबसाईट आहे त्याच्यावर मी जाऊन करत असतो. तर त्याच्यावर व्हिजिट केलं असता तिथं अजूनसुद्धा या भरतीबद्दल अपडेट आहे. अपडेट म्हणजे काय, तर त्या भरती संदर्भातली जाहिरात आहे तिथं, त्यानंतर त्याच्या विविध बदल नियम वगैरे असतात ते, त्याच्याबद्दल नोटिफिकेशन तिथं येत असतात. म्हणायचं काय, तर जिल्हा परिषद असेल, त्यानंतर पशुसंवर्धन विभाग असेल, तर यांचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे ना पूर्ण महाराष्ट्रासाठी, ते दिली गेली नाही आहे, त्याच्याबद्दल पूर्ण आयडिया नाही आहे किंवा ते नाही आहे असं समजू शकता. एक वेळेस त्या परीक्षा कॅन्सल होतील, रद्द होतील, फॉर एक्झाम्पल MIDCसुद्धा रद्द होऊ शकते, जिल्हा परिषदसुद्धा रद्द होऊ शकते, पशुसंवर्धनसुद्धा रद्द होऊ शकते, आरोग्यसेवक वगैरे या सर्व रद्द होतील, पण पोलीस भरती रद्द होणार नाही.
एवढी शाश्वती मी देतो, त्यामुळेच मी पोलीस भरतीवर फोकस करतोय हे लक्षात घ्या. त्यामुळे फर्स्ट टाइम जे कोणी या व्हिडिओला पाहत असतील, इतर विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं आहे चॅनल, तुम्हीसुद्धा करून घ्या. तर तुमच्यापर्यंत नवीन नवीन अपडेट्स मी घेऊन येईल, आणि तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. धन्यवाद.